गेली 18 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अनेक जणांनी आंदोलनं केली हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी, मनसेही यात उतरलेली आहे. शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? मी एक खासदार म्हणून सातत्याने हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नात आहेत. केंद्रीय मंत्री असो, राज्यातले मंत्री असो, यांना सातत्याने भेटत असतो. पण एक दुर्दैव असं आहे की ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करत असताना जे आपले आहेत, आपल्या पक्षाचे आहेत, अशा निकृष्ट दर्जाचे आणि भ्रष्टाचारी ठेकेदार या ठिकाणी नियुक्त केले गेले असल्यामुळे आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. गणेश चतुर्थीच्या अगोदर हा रस्ता जर मोटरेबल झाला नाही, कोकणवासियांना प्रवास करायला योग्य झाला नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पूर्णपणे रायगड आणि रत्नागिरी या भागातल्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.